आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कसबा बावड्यातील दूध उत्पादकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत जातीवंत म्हैस खरेदी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पतपुरवठा आणि गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकांसाठी असलेल्या योजनांची माहिती या मेळाव्यात देण्यात आली. यावेळी बोलताना गोकुळचे ज्येष्ठ संचालक आणि माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी गोकुळचं दैनंदिन दूध संकलन सध्या 17 लाख लिटर आहे, मात्र 20 लाख लिटर दूध संकलनाचं आमदार सतेज पाटील यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसबा बावडा परिसरातून म्हैस दूध उत्पादन वाढ करण्याकरता परराज्यातील 100 हून अधिक जातीवंत म्हैशींची दूध उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी करावी असं आवाहन केलं. याशिवाय दूध उत्पादन वाढीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची पूर्तता गोकुळकडून केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ योगेश गोडबोले यांनी म्हैस खरेदीसाठी गोकुळकडून मिळणाऱ्या अनुदानासंदर्भात दूध उत्पादकांना मार्गदर्शन केलं. डॉक्टर प्रकाश दळवी यांनी जातीवंत मुर्रा आणि म्हैसाणा म्हैशी खरेदी अनुदान आणि सेवा सुविधांबाबत माहिती दिली. भरत मुळे यांनी वैरण विकासबाबतची माहिती सांगितली, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून राबवण्यात येणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेबाबत ऋषिकेश आंग्रे यांनी उपस्थित दूध उत्पादकांना मार्गदर्शन केलं. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रतिनिधी आणि गोकुळ दूध संघाच्या प्रतिनिधींनी त्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, श्रीराम सोसायटीचे सभापती उमाजी उल्पे, उपसभापती दत्तात्रय मासाळ, संचालक युवराज उल्पे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.